नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। श्री संकेश्वर गार्डन को ऑपरेटिंग हाउसिंग सोसायटी फेज 1 सोसायटीच्या अन्नधान्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद। आज संपूर्ण देश व राज्य कोरोना विषाणूच्या महामारी संकटाने सापडला असून अनेक संस्था आपापल्या परीने नागरिकांना सरळ हस्ते मदत करताना दिसून येत आहेत। त्याच धर्तीवर आज डोंबिवलीतील खंबाळपाडा भोईरवाडीतील शंकेश्वर फेज 1 सोसायटीतील नागरिक व महिला मंडळाने नगरसेवक साई शेलार यांच्या गोरगरीब जनतेला सरळ हस्ते मदत करा, प्रत्येक नागरिकांना अन्न पुरवठा करा या म्हणण्यानुसार श्री शंकेश्वर गार्डन कोऑपरेटिंग हाउसिंग सोसायटी फेज 1 मधील महिलांनी व सदस्यांनी अथक मेहनत घेऊन 1 मे ते 3 मे दरम्यान रोज 500 कुटुंबियांना चॅम्पियन बॉयज ग्रुप व ओम साई शिव मित्र मंडळ यांच्या माध्यमातून अन्नधान्याचे वाटप करण्यात आले। यावेळी चॅम्पियन ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, नाना सागर भोईर, विशाल शेलार, विनायक गायकवाड व ग्रुपचे सदस्य गेल्या 1.5 महिन्यापासून अथक परिश्रम घेऊन गोरगरीब जनतेपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचे काम मोठ्या जिकरीने करत आहे। यावेळी शंकेश्वर गार्डनचे सभासद सदस्य अध्यक्ष नेवेन रॉबर्ट, सचिव प्रशांत टोळे, खजिनदार विनोद प्रभू, अरुण शिंदे, सचिन साळवी, महेश कोंडे, विनायक पवार, प्रफुल्ल पाठक व महिला मंडळ व इतर सदस्य यांनी विशेष मेहनत घेऊन गोरगरीब जनतेपर्यंत अन्नधान्य पुरवण्याचं मोलाचे काम केले आहे। टिटवा न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण पवार डोंबिवली यांच्यासह व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।